कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। राखी हम बहनों की रक्षा वीर जवानों की, तर मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनोने या विद्यालयातील अंदरसूलच्या विद्यार्थ्यांनी पाठवले सैनिकांना राख्या। तर पाहूया या बद्दलचं सविस्तर वृत्त। अहोरात्र देशसेवेत दंग असणाऱ्या सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाच्या दिवशी शक्यतो बहिणींची राखी मिळालेली नसते, त्यामुळे ते स्वतः एकमेकांना राखी बांधतात। राखी ही बहीण भावांचे नातं अटूट करणारी असते। हीच मानसिकता प्रबळ होऊन MSGS माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ विद्यालय अंदरसूलच्या विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट व रक्षाबंधनाचे औचित्य साधून रक्षाबंधनापर्यंत सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांना राख्या मिळाव्यात यासाठी दिनांक 7 ऑगस्ट 2019 बुधवार रोजी विद्यार्थ्यांकडून राखी हम बहनों की रक्षा वीर जवानों की या कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। यावेळी अंदरसूल गावातील माजी सैनिक रवींद्रजी वाघचौरे, संतोषजी वाघचौरे, शरदजी सोनवणे, हरिश्चंद्रजी थोरात, अरुण चव्हाण, नितीन रोटे यांचा सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला। यावेळी विद्यालय व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित जवानांना राख्या बांधून सीमेवर तैनात सैनिकांना 1200+ राख्या, भेटकार्ड व प्रेरणापत्र जमा केली। तसेच प्रतिनिधिक स्वरूपात उपस्थित सैनिकांचं औक्षण करून विद्यार्थ्यांनी राख्या बांधल्या। तर या प्रित्यर्थ उपस्थित जवानांनी विद्यार्थिनींना भेटवस्तू देखील दिल्या। यावेळी मराठा रेजिमेंट सोल्जर श्री नितीनजी रोटे यांनी सांगितलं की मी काश्मीर येथे सैन्यात कार्यरत असून गेल्या 5 वर्षापासून या क्षणाची वाट बघत होतो की रक्षाबंधन व भाऊबीज या कार्यक्रमासाठी मी घरी नसतो, परंतु या वर्षी या विद्यार्थिनी भगिनींच्या माध्यमातून आला व मनस्वी आनंद झाला। तसेच रवींद्र वाघचौरे माजी सैनिक यावेळी म्हणाले की हा सामाजिक उपक्रम अतिशय चांगला असून तसेच बहीण भावाचं प्रेम निर्माण करणारा आहे। जेव्हा जवान सैन्यामध्ये असतात तेव्हा त्यांना सण माहिती होत नाही, ज्यावेळी ते घरी फोन करतात त्यावेळी त्यांना समजतं आणि तुम्ही हा उपक्रम घेऊन त्यांना प्रेरणा पत्र पाठवत आहात। हे पत्र ज्यावेळी त्यांना मिळेल तेव्हा त्यांना कळेल आणि नक्कीच आनंदही होईल, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं व संस्थेचं कौतुक केलं। संस्थेचे अध्यक्ष श्री अरुण भांडगे, सरचिटणीस श्री सुभाषराव सोनवणे, संचालक मकरंद सोनवणे, अशोक सोनवणे, विलास गाडे, बाबूलाल जाधव, राजेंद्र गायकवाड, रामनाथ एंडाई आदींनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचं कौतुक देखील केलं। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन सोनवणे, इंग्लिश मीडियम मुख्याध्यापक अल्ताफ खान, सेमी इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापिका जयश्री परदेसी, अनिल कुलधर, संतोष सोनवणे, सुनील सपकाळ, सागर गाडेकर, गोकुळ वाणी, सचिन बोधरे, दीपाली सोनवणे, कांचन गायकवाड, सुवर्ण कडलक, संतोष जाधव, वंदना इंगळे, रावसाहेब वाघ, ज्योती बर्डे, शिवप्रसाद शिरसाट, अक्षय खैरणार, रामदास गायके आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। दीपाली सोनवणे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, शालिनी वालतुरे यांनी प्रास्ताविक केलं, तर वंदना इंगळे यांनी आभार मानले। मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून व वृक्षांना राखी बांधून कार्यक्रमाची सांगता झाली। प्रतिनिधी देवीदास गुडगेसह दीपक उगले, कॉमन न्यूज मराठी।